नाणार रिफायनरी विरोधात बातमी दिल्याच्या अवघ्या 24 तासांनंतर पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघाती मृत्यू झाला. पण हा अपघात नसून तो घातपात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. याच प्रकरणी पंढरीनाथ आंबेडकर याला अटक करण्यात आली आहे, ज्याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचाही आरोप केला जातोय. यामुळे राजकीय वातावरण तापलंय. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. यात त्यांनी फडणवीसांकडेच बोट दाखवत या प्रकरणी गंभीर स्वरूपाचे प्रश्न विचारलेत. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पत्रात राऊतांनी नेमकं काय म्हटलंय हे पाहूयात. दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितलं की नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतंय ते पाहू. आणि आपल्या वक्तव्यास 24 तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा काय. महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री आणि त्यांच्या समर्थकांनी रिफायनरी विरोधकांना सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा जिल्हाधिकारी यांना वापरण्यात आलं. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता आणि रिफायनरी विरुद्ध भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकातील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला आणि वारिशे यांची हत्या झाली असं आपणास वाटत नाही काय. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वारिशे मृत्यू प्रकरणात SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिलेत. यावरून स्थानिक पत्रकारांसोबतच नागरिक आणि रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी आता नेमकं काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.